अठराचं पर्व वर्ष दुसरं, 23 फेब्रुवारी. तर मग 23 फेब्रुवारी अच्छा 23 फेब्रुवारीचा विचार जर केला तर पहिली रात्र आहे आणि सुपर 8 मध्ये जो संघ मध्ये जिंकेल तो संघ मात्र यावेळेस सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. तर जास्त वेळ घेऊ नका, पण आपण वाहल क्रिकेट संघाला विनंती असेल तर ऋषी नाईक तर झाला आपल्याला, मात्र जास्त वेळ होतोय तुमचा प्रॉब्लेम असल्या कारणाने मात्र हा सामना आपण लवकर खेळतोय. तुम्हाला आम्ही सहकार्य केल्यामध्ये तुम्ही आम्हाला आता सहकार्य करा. ऋषी नाईक चला लगेच आपण चेंडू घ्या, चेंडू आपण लगेच चेक करायचा आहे. चॉईस बॉल फक्त एकदाच असेल स्पर्धेचा नियम, तर चेंडू लगेच आपण द्यायचे. चॉईस चेंडू एकदाच असेल. सामना सुरू असताना आपण बॅट अजिबात चेंज करायची नाहीये, तुम्ही मात्र जी बॅट घेऊन जाल त्याच बॅटमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. स्पर्धा विचार देखील तर आपण बघतोय खूप मोठी स्पर्धा आणि सातत्याने विचार तर खूप सारे आपल्याला मान्यवर पाहायला भेटले. स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांना शुभ असते, आपण उद्घाटन कम्प्लीट केलं चांगलं विचार जर केलं तर आयोजन देखणं असं आयोजन. आता स्वर्गीय अनंत शेट गवली स्मृती चषक 20 ट्रस्ट पर्व आपण एन्जॉय करतो 23 फेब्रुवारी. तर 23 फेब्रुवारी ते मंगळ बघितले तर 27 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारच्या दिवशी अंतिम रात्र असेल. तसे आमच्या ॲडव्होकेट श्रीराम भोईर यांचं शुभागमन झालं, विनंती असेल त्यांना की आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ॲडव्होकेट श्रीराम भोईर यांचं शुभागमन झालं आहे. चला आपण व्यासपीठावरती या स्पर्धेचा विचार केला, एक मोठी स्पर्धा आपण बघतोय. तर चला दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधीने लगेचच संपर्क साधा. विचार जर केला तर तेजस सुद्धा आमच्यापासून जास्त लांब जात नाही आहे, कारण का त्यांना सुद्धा विचार केला तर त्यांनी डे ची स्पर्धा कव्हर केली आहे. पुन्हा एकदा मात्र आज सर ऋषी नाईक आम्ही तुम्हाला सहकार्य केलं मित्रांनो, प्लीज असं करू नका. आपण तुम्हाला आम्ही सहकार्य केलं, तुमचं सहकार्य आम्हाला असणं गरजेचं आहे, कारण का दोन्ही जे संघ आहेत ते दोन्ही संघांची नक्कीच आम्ही परमिशन घेतल्याच्या नंतर मात्र हा सामना आम्ही सुरू केला. नक्कीच आपण आभार व्यक्त करूया चिंचपाडा संघाचा, आभार आपण व्यक्त करूया मानेरे संघाचा, त्यांनी मात्र यावेळेस ॲडजस्टमेंट केली, अरेंजमेंट केली तुमच्यासाठी, मात्र ॲडजस्ट लोकांनी केले. तर ऋषी नाईक विनंती असेल की तुम्ही आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आपण लवकर मैदानामध्ये प्रवेश करा, जेणेकरून आपण गेम प्ले करूया. तसे आमच्या राजू शेट भोईर मोठा गावचे दिग्गज व्यक्तिमत्व, एक चांगले मात्र विचार केला, चांगले समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व, तर मात्र विचार केला तर कॅश प्राईज नक्कीच असेल राजू शेट मोठा गावचे. कारण का उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला विचार केला जेजी स्पोर्ट्स निशाल 11 वाकलान संघ पाहायला भेटेल, त्या संघाचे पुरस्कर्ते राजू शेट भोईर मोठा गाव यांचं शुभागमन झालं आहे. तर या स्वागत असेल आपली या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून विचार केला तर त्यांच्या नावात सुद्धा मात्र बघितलं की तर एक कॅश प्राईजचा विक्रम त्यांच्या नावात तो नक्कीच तुमच्यापर्यंत मात्र नक्की नक्कीच. ॲडव्होकेट श्रीराम भोईर यांचं मात्र थोड्याच वयात शुभागमन होईल, विनंती असेल त्यांना की त्यांनी मात्र यायचं व्यासपर्यंत आपली स्वागत असेल. एक चांगलं व्यक्तिमत्व खूप सारे आपल्याला मान्यवर पाहायला भेटतील. आमच्या राजू शेट मोठा गावच्यांचं शुभागमन झालं आहे. तर चला वडापण वाहल क्रिकेट संघाला विनंती असेल की आपला 12 प्रतिनिधी लगेच पाठवा, तुम्ही सहकार्य प्लीज आम्हाला करा. तुमचा सहकार्य जर आम्हाला भेटला तर आम्ही नक्कीच सामना मात्र सुरू करू. चला लगेच यायचं आपण वडापण 11 वाहल क्रिकेट संघ ऋषी नाईक साहेब मात्र यावेळेस मध्ये संघ पाहिला मैदान छात्र एक चांगली मॅच आमची गुणसंख्या जॉईन झालेत. यावेळेस अरुण जाधव, त्याच्यानंतर आमचे अजय जाधव, त्याच्यानंतर आमचे लाईव्ह स्कोर साठी यावेळेस मध्ये तेजेश भोईर जॉईन झाले, आपले स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा विचार केले कव्हर केली जाते. तर गेम प्ले करू आपण, सामना असेल यावेळेस विचार जर केला तर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, जो संघ जिंकेल तो संघ मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. तर गेम प्ले करूया शायकल मात्र यावेळेस मध्ये सज्ज होती खेळण्यासाठी. तसेच आमचे मोठा गावचे राजू शेट भोईर यांचा शुभागमन झाला, एक चांगलं व्यक्तिमत्व शर्ज केलं तर आपले स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. जेजे स्पोर्ट्स निशा 11 संघाचे पाकास पुरस्कर्ते. हा चेंडू पहिला चेंडू ऋषी अनसाईडला खेळले, बॉटामॅनचा वापर केला, चांगल्या प्रकारची फलंदाजी, चेंडू डीप मध्ये जातोय, चेंडू मध्ये उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र यावेळेस 2 धावांनी धावांचा श्रीगणेश केला. दोन धावाने पलकवती तब्बल इथनं विश्वास केला दावा इथनं येतील. या दरम्यान 2 नक्कीच राजू शेट भोईर बद्दल आपण चर्चा केली तर एक स्पर्धा आम्हाला अजूनही आठवते, गतवर्षी नक्कीच विचार केला नाईट रजना आम्ही डोंबोली चषक आयोजित मात्र स्पर्धा आम्ही कव्हर केली होती जुने डोंबोलीच्या मैदानावरती. तब्बल त्या स्पर्धेमध्ये विचार केला ते कॅश पे त्यांनी लावलं होतं, तर तुमच्यामध्ये मात्र नक्कीच त्याची अलॉसमेंट केली जाईल. हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाही आहे. तो कॅश प्राईज मित्रांनो विचार केला तर त्यांचा एक स्टँड बनवला होता, त्या स्टँडमध्ये जो कोणी प्रेक्षक जेल गेल त्या प्रेक्षकाला रोख रक्कम 23,000 रुपये होते आणि एक आकर्षक विचार जर केलं तर काजू कत्रीची मिठाई, नक्की त्या मिठाईची मात्र चव आम्ही टेस्ट केली होती. राजू भोईर पुन्हा एकदा येतात, आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून.
हा चेंडू ऑन साइड ला आता मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी ऋषी नाईकच्या बॅट मधून यावेळेस येतो मात्र की विस्फोटक फलंदाजी चेंडू जाल सीमेरेशी पलीकडे पहिला षटकार मात्र यावेळेस हा षटकार तो षटकाने संघाची धावसंख्या सहाने पुढे जाईल इथं मात्र ऋषी ऋषीचा पल्ला मात्र खूप चांगल्या प्रकारचा मत बोलतोय चांगल्या प्रकारचा क्रिकेट हा चेंडू अजून एकदा मात्र यावेळेस फुलवट टप्प्याचा चेंडू होता नक्कीच जेजे मसर आम्हाला आमचा नक्कीच कम्प्लीट करतो शॉर्ट सिलेक्शन चेंडू झाला सीमेरेशी पलीकडे आणि या चौकार डीजे टार्गेट षटक सर्कल पाबंदी सर्कल पाबंदी षटक मध्ये जास्त जास्त धाव संख्या कशा येतील याचा मात्र इतने विचार करतो मात्र ऋषी नाईकच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी पलकावरती एकोणधावा धावा येतील इन डबल डिजिट 12 धावा पलकावरती इथं येतात षटक क्रमांक यावेळेस पहिल्या पिवनचा मार्ग असताना मिथुनचा इथं वापर केला जातोय ओवले संघाच्या माध्यमातून दोन चांगले संघ आमने सामने येत आहेत ओवले बी आणि वडाफन वाहाल क्रिकेट संघ बी असा मात्र यावेळेस आपण सामना बघतोय मैदानावरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा मात्र यावेळेस अजिबात संपर्क तोपर्यंत येत नाहीये हा चेंडू मात्र चांगला होता मिटूनचा धावसंख्या डबल इथं येते विचार तर 12 धावा एक चांगला क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला भेटतोय एक चांगली स्पर्धा सुनील क्रिकेट संघ नेवाईपाडांच्या माध्यमातून प्रकाश दूतातील नाईट रजनी रजनी क्रिकेट अनंत शेट गवली समुद्र चषक 20-18 पर्व खूप मोठं असं आयोजन राजेश भुईर त्याच्यानंतर आमचे नवीन दादा गवली लाडकी मात्र नगरसेवक ते कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून आपला खूप चांगला सहकार्य आला चेंडू वडामांचा वापर करण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र थोडंसं मात्र उचाली घेतोय थोडंसं मात्र पडल्याच्या नंतर थोडंसं मात्र उचाली घेतोय थोडंसं मात्र या दरम्यान बाउन्स होतो तोपर्यंत अजून एक धाव येईल लेगबाईशी पंचांचा मात्र इशारा सावंत सरांचा आमच्याकडे येतोय तोपर्यंत अजून एक धाव येईल एका धाव्याने संघाच्या धावसंख्या इथं एकने पुढे जाईल 13 धावा पलकावरती इथं येत्या षटक क्रमांक यावेळेस पहिला संपला गेलाय सामना आपल्याला खूप चांगला आपल्याला इथं विचार केला दोन चांगले संघ रायगड डिस्ट्रिक्टमधले आमने सामने येत आहेत दोघांच्या अगेन्स्ट खूप वेळा खेळल्या असतील दोघांच्या मात्र डावपेस दोघांना खूप चांगले माहिती असतील आणि सुरेख सामना आणि चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चला आपण वेळ घेऊ नका जास्त वेळ आपण घेऊ नका निलेश 20 मिनटं आपल्याकडे असतील तुम्हाला 20 मिनटामध्ये चार षटक कम्प्लीट करावे लागतील म्हणजे प्रत्येक षटकाचे आपल्याला 5 मिनटं असतील तुम्हाला 20 मिनटामध्ये चार षटक फर्स्ट इनिंग की याचं मात्र या दरम्यान पहिलं सत्र कम्प्लीट करावेच लागेल या स्पर्धेचा नियम मित्रांनो तबल धावा इथं येतील 13 षटक क्रमांक यावेळेसमध्ये संपले गेले सर्कल पाबंदीचं पहिला मिथुन षटक फेकला त्या षटकामध्ये विचार केले तर चांगल्या प्रकारची फंदी एक षटकार आपण एक चौकार बघितला आणि त्याच्यानंतर कमबॅक खूप चांगला केला मिथुनने मैदानाच्या आतमध्ये यावेळेस उवले बी संघाच्या माध्यमातून बघा माझा एक कॅश प्राईज असेल बॅक टू बॅक 3-3 षटकार जर एखादा फलंदाज मारतोय तर रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राईज आणि त्याच्यानंतर आयवा कॅशसाठी विचार जर केला तर नक्कीच दोन्ही मात्र दोन्ही यावेळेस मात्र जे आहेत संघ त्या दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी असेल आणि आयवा जेलसाठी कॅश प्राईज असेल रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राईज राजू शेट मोठा गावचे म्हणजे जेव्हा जेव्हा राजू शेट तुम्हाला मॅचपेटवरती पाहायला भेटेल तेव्हा तेव्हा मात्र हा कॅश प्राईज तुम्हाला पाहायला भेटेल चेंडू गतीमध्ये मिश्रण होता मात्र समोर खेळले डायरेक्टचा प्रयत्न केला गेला तोपर्यंत डिसिजन राहिला पेंडिंग कारण का इतना धाव केली गेली कम्प्लीट एलईडी बेल्स मात्र या दरम्यान विचार केलं तर आकर्षक खूप चांगलं वाटतं मात्र यावेळेस स्पर्धा एवढी मोठी आहे बघा कॅश प्राईज असेल दोन्ही संघासाठी बॅक टू बॅक 3-3 षटकार 5000 रुपयाचा कॅश प्राईज आयवा कॅशसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राईज राजू शेट मोठा गाव तिसऱ्या पंधांची मागणी यस 14 धावा झाल्यात तर तिसऱ्या पंचांची मागणी मात्र यावेळेस निरंजन सरांचा आमच्याकडे इशारा आलाय तर तिसरे पंच जातील लवकरच लखन जाधव जाणार आहेत का चला किरण जाधव तिसऱ्या पंचांचं यावेळेस मात्र विचार केलं इथं पंचांचा मात्र यावेळेस आमच्याकडे कॉल येतोय इशारा मात्र यावेळेस येतोय निरंजन सरांचा तर तिसऱ्या पंचांचं काम लगेच जायचं बघायचं मैदान शॉटमध्ये थोडासा मात्र अक्षर पुसवला गेला गोलंदाज यावेळेस आहेत रोहन मंगाजी चांगला खेळाडू आहे
चांगला खेळाडू चांगला मात्र गोलंदाजमध्ये इथनं विश्वास केलं जातं. तिसऱ्या पंधांची मागणी इथनं केली जाते. चार षटकाचा सामना आहे म्हणजे चार षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या 40-45 किंवा 42 या धावसंख्येमध्ये इथनं सेट करावं लागतील. प्रथम फलंदाजी करत असताना वडाफण 11 क्रिकेट संघ वाहल बी संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका आपण, पण जास्तीत मात्र वेग घेऊ नका सामन्याचा रिदम सामन्याचा मात्र यावेळेस तुडू नका. जास्तीत जास्त लवकर आपण सामना सेटअप करू. हा चेंडू चेंज फेस होता चेंडू मात्र यावेळेस शेवटच्या मला बॅटचा पेस कोविला. चेंडूचा डीप मध्ये शोधा डीप टॅडमॅनला चेंडूची उचल फीक होईल. तोपर्यंत मात्र वेग गेला खूप सारा फिकी अली सुकीची. तोपर्यंत अजून या दोन धावा एकवटल्या जातील. दोन धावांनी संघाची धावसंख्या दोन धावांमध्ये पुढे जाते. पलकावरती एकूण धावा इथं येतील सोळा. षटक क्रमांक दुसरा यावेळेस मार्गाचा असताना रोहन मंगाजीचा इथं वापर मात्र केला जातोय. ओवले विपक्ष सामना आपण बघतो यावेळेस मात्र वाहल क्रिकेट संघ दोन रायगड डिस्ट्रिक्टमध्ये संघ आहेत. दोघांचे डाव पेस दोघांना चांगल्या प्रकारची माहिती असतील. दोघांच्या अगेन्स्ट खेळले असतील. हा चेंडू ऑनसाईडला मारायचा होता मात्र डॉपेज लागतील. चेंडू मात्र समोरच्या दिशेने येईल. इथं मात्र जेल पकडला जातो. फलंदाज बाद पहिल्या विकेटचं बदल इथनं पहिल्या षटका यावेळेस मात्र लागतो. विचार जर केला तर आकाश गरतला मैदान सोडावा लागेल. डीजे कॅश प्राईज बद्दल आपण चर्चा केली. कारण का संघ कोणताही असो क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांना क्रिकेटबद्दल विचारतो खूप सारी आपुलकी आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रेक्षकांना प्रेक्षकांसाठी जो साधा त्यांचा पारितोषिक असतो आयवा जेलसाठी जेव्हा जेव्हा, कारण का सर्वात आधी आयवा जेल म्हणजे सर्वात आधी प्रेक्षकांचा विचार, त्याच्यानंतर खेळाडूंचा विचार. संघ कोणताही असो कॅश प्राईज मात्र देण्यासाठी लावलं जातं. कारण का बॅक टू बॅक तीन चेंडूमध्ये तीन षटकांमध्ये तर 5,000 रुपयाचा कॅश प्राईज या सामन्यासाठी म्हणजे दोन्ही संघासाठी हा कॅश प्राईज डिक्लेअर झाला आहे. आयवा जेल जर पकडला तो रोख रक्कम 2,000 रुपये दिले जातील. धावसंख्या पलकोली डबल इथं येईल. विचार जर केला तर 16 धावा 2,000 रुपये विचार केला तर एकच नोट. पहिले मात्र 2,000 विचार केला तर चार नोट यायच्या, 500 रुपयाच्या किंवा 1,000 दोन यायच्या. आता मात्र 2,000 फक्त एकच नोट येते. बदल खूप झाला, परिवर्तन. हा चेंडू अपील स्ट्रॉंग आहे मात्र यावेळेस विचार जर केला तर चांगल्या प्रकारची अपील मात्र इथनं केली गेली. यावेळेस विचार केला लेंथ खूप लवकर पिकअप केली. ऋषी नाईकचा बल्ला आता मात्र खूप चांगला बोलतो. चेंडू जाईल आउट ऑफ पार सीमेरेशी पलीकडे. दर्जेदार षटकार. तर षटकार तो षटकाच्या मध्ये संघाच्या धावसंख्या आता मात्र 6 ने पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा येतील 22 धावा. महेश जोय सुद्धा मात्र येत आहेत. विचार केले तर एक चांगले समालोचक सुद्धा येते जवेलीचे. चांगले खेळाडू सुद्धा मात्र जवेली संघ सुद्धा मात्र इनेक्शन मध्ये असेल अंतिम सामन्यामध्ये आपल्या पाहायला भेटेल. चला शेरे सुद्धा आपण बाजूला वा डिस्टर्ब होतो आम्हाला. हा चेंडू समोर खेळले. चौफेरी फटकेबाजी आता मात्र होती. इथनं पहिल्या याच्या अगोदर चेंडू षटकार दाखवला आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या चेंडूमध्ये दाखवला चौकार. आणि चार धावेने संघाची धावसंख्या आता 4 ने मात्र खूप पुढे जाईल. तब्बलला धावसंख्या दाबल कधी इथनं येईल. स्कोर मोजून 26 लॉस ऑफ पॉईंट विकेट. 26 धावा दाबल कधी इथनं आल्यात. डीन्स ब्रेकर जातील मैदान शातमध्ये. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुरेख चांगलं संगीत. थँक्यू. अशा पुढची नाणेपैकी मात्र झाली आहे पुढील सामन्याची. कारण का तो सामना आपण यावेळेस विचार केला तर नंतर खेळू. कारण का हा सामना काही कारणासं मात्र आपण अगोदर खेळतोय. कारण का सुपर 8 साठीच यावेळेस विचार केला तर सामने खेळवले जातील.
सुपर एट मध्येच विषयाचा गेला आज दोन संघ काढले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन षटकाचा आता मध्ये इथं केस संपला. दोन षटकामध्ये तब्बल धावसंख्या इथं म्हणू शकला 26 धावा. इथं यावेळेस ऋषी नाईकचा पल्ला मात्र खूप चांगला पद्धतीने तब्बलला ऋषी नाईकने आतापर्यंत खूप चांगला सुरेख खेळ केलाय. तब्बल 22 धावा आपल्या संघासाठी बनवले गेले. संघाच्या वेळेस मध्ये प्रमुख फलंदाज आहेत, जिम्मेदारी जबाबदारीने मात्र खेळ करतायत आणि इथनं जास्तीत जास्त चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणार एका बाजूने. समजा चेतन दादा दुबे कलना बघितलं गेलं तर बदलापूर विभागातील जुवेली गावातील एक चांगला व्यक्तिमत्व नगरसेवक त्याच्यामध्ये श्रीधर दादा दुबे शुभागमन झाले. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण या खुलगा बदलापूर नगर परिषदेचे लारके नगरसेवक आहेत ते, त्याच्यानंतर आमचे श्रीधर दुबे त्यांच्यासोबत आहेत. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण या लगेचच व्यासपीठावरती आपलंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक नाईट रचना आपल्याला पाहायला भेटेल. बदलापूर नगरीमध्ये प्रथमच प्रकाश जोधातील स्पर्धा चेंडू दरम्यान शपथ झाले. चेंडूमध्ये जास्त जास्त खोलबट टपास आणि खाली ठेवण्याचा इथनं प्रयत्न केला होतो कारण का इथनं खराब क्षेत्रक्षण झालं. धाव मात्र एकच घेतली जाईल कारण का स्ट्राईक हवी मध्ये ऋषी नाईकला. ऋषी नाईकमध्ये आतापर्यंत मात्र इम्प्रेस केला आणि चांगल्या प्रकारचा इथनं खेळ केला आहे आणि जास्त जास्त चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत इथनं केली जाते आणि जास्त जास्त चांगला क्रिकेट आपल्याला इथनं पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या तब्बल एकने पुढे जाईल. 27 धावा इथं येत आहेत. खूप सारं मात्र विचारलं गेलं तर कॅश प्राईज असेल तब्बलला 4 लाख रुपयाचा कॅश प्राईज. आज चेंडू या दरम्यान लेन खूप लवकर पुण्याला पिकअप केली. चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्रिकेट करणार आपल्याकडे स्ट्राईक घेतली आणि त्याच्यानंतर त्याचा प्रतिउत्तर देत असताना चेंडू जाईल सीम रेषे पलीकडे. ऋषी नाईकच्या बॅटमधून अजून एक थँक्यू. एकूण धावा इथं विचार जर केला येतील या दरम्यान 33-33 धावा 9 चेंडूमध्ये तब्बल आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ केला. 6 चेंडू मात्र खराब फेकला, चुकीला माफी नाहीये. चांगल्या प्रकारचे कारण का इथनं फलंदाजी खूप चांगली होती आणि इथनं चुकीची गोलंदाजी. अजून एक मोठा फटका येतोय आणि मात्र हा येईल चौकार. थँक्यू. धावसंख्या आता मात्र खूप वेगाने पुढे जाते. इथनं फलंदाजी मात्र तेवढ्याच वेगाने होती. चौफेरी फटके बाजू होते ऋषीकडनं. चेंडू ऑन साईडला खेळलेत, फ्लॅटेड आता मात्र यावेळेस असेल. झेली मध्ये तिथनं खूप सुरेख क्षेत्रक्षण करा. इथनं मात्र बरोबर आम्हाला मात्र क्षेत्रक्षण दिसलं ना झेल मध्ये कसा पकडला गेला. झेलला खूप चांगला मात्र इथनं पकडला गेला. तोपर्यंत फलंदाज इथनं बाद होतील. डीजे मिथून ने झेल खूप सुरेख आणि चांगला पकडला कारण का झेल होता ऋषी नाईक. ऋषी नाईक मात्र इथं चौफेरी फटकेबाजी केली होती कारण का ऋषी नाईकला बाद करणं खूप गरजेचं होतं आणि इथं मात्र ऋषी नाईकला बाद केला कारण का मिथून झेल खूप चांगला पकडला. त्या दरम्यान प्रकाश जोधामध्ये आपण खेळत असताना तुमचा नजर चेंडूमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि चांगली इथं मात्र नजर खूप चांगली आणि झेल खूप चांगला मात्र आजच्या रात्रीतील चांगला झेल मी तर म्हणेल उत्कृष्ट झेल मध्ये यावेळेस पकडला गेला. मिथून करणं धावसंख्या इथं येईल 37 धावा. 37 धावा धावल बलकावरती इथनं पर्यंत आतापर्यंत येत्या षटक तिसरं या दरम्यान सुरू आहे. मार्गस्थ असताना विशाल दरम्यान इथनं वापर केला जातोय. विशालने मात्र या दरम्यान इथनं इम्प्रेस विशालमध्ये करावा लागेल कारण का आतापर्यंत या षटकामध्ये दबलला 11 धावा खर्च केल्या आहेत विशाल या गोलंदाजाने. लेफ्ट आर्म गोलंदाज हा चेंडू दरम्यान यावेळेस कीपरच्या पाठी येईल कारण का इथनं पुन्हा एकदा इनशॉटच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न होता. आउटसाईडमध्ये लागते शॉर्ट टाईमला झेल अजून एक पकडला जाईल. अजून एक विकेट मात्र यावेळेस जातोय वाहल क्रिकेट संघाचा. गंगनम अर लाव के कड़क आजा तो लाव.
चुनीवरती दोन फलंद जाताना इथनं बाद केले म्हणजे इथनं विशालने पूर्ण एकदम आता वापरी करण्याचा प्रयत्न विशालने या दरम्यान ज्या 11 धावा पहिल्याच या दरम्यान म्हणजे त्या 3 चेंडूमध्ये दिल्या होत्या त्या 11 धावामध्ये इथनं रिकव्हर करण्याचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पिंटा भगत नवीन फलंदाज जातो 5व्या क्रमांकाचा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. वडापण्णा क्रिकेट संघ वाहल बी संघ यावेळेस मैदानामध्ये खेळतोय. तब्बल धावा इथनं येत आहेत विचारचं केलं तर 37 धावा पलक्यावरती इथनं येत आहेत. षटक क्रमांक विचार केला तिसरा मार्गस्थ असताना विशाल ओवले संघाच्या माध्यमातून हा चेंडू विशालचा दरम्यान फुल लँडरचा फेकला होता क्षेत्रक्षेत्रामध्ये चेंडूवरती एका टप्प्याने चेंडू उचलणार फेकणार दुसरी धाव इथनं कम्प्लीट केली जाईल का कारण का कॉम्बिनेशन खूप चांगलं झालं दोघांमध्ये ताळमेळ खूप चांगला आहे तोपर्यंत मध्ये या दोन धावा अजून अंकित केल्या जातील आणि दोन धावांनी संघाची धावसंख्या अजून दोन्ही मध्ये इथं पुढे जाईल. 39 धावा पलक्यावरती इथं येत्या षटक क्रमांक संपल्या गेल्या तिसरा म्हणजे 3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला 18 चेंडूंचा मात्र इथं खेळ संपला 18 चेंडूंमध्ये 39 धावा इथं म्हणू शकल्या मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर यावेळेस हा वडापण 11 वाहल क्रिकेट संघ या स्पर्धेबद्दल आपण चर्चा केली तब्बलला दुसरं वर्षीय स्पर्धेचा सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा या स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाश होतील ना ही स्पर्धा आपण बघतो. अनंत शेट गवली स्मृती चषक 2018 पर्व प्रथम पादुषक स्पर्धेचं 2 लाख रुपये भव्य चषक द्वितीय पादुषक या स्पर्धेचं 1 लाख रुपये भव्य चषक तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा पादुषक असेल 50,000 रुपये आणि भव्य चषक त्याच्यानंतर विचार केला तर आकर्षक असेल स्पर्धेचा. अव्हेंजर बाईक बरोबर विचार केलं तर फॉर्म सुद्धा तीच बाईक आणि त्याच्यानंतर आपल्या समोर सुद्धा काय काय ठिकाणी विचारलं की तर फॉर्मवरती वेगळी बाईक असेल तिथे माझा समोर वेगळी बाईक असं मध्ये इथं माझा जसं आहे जसा तसा होतं कारण का इथं प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजीसाठी मध्ये आकर्षक विचार जर केले तर कूलर मध्ये दिली जाईल. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येकी मॅन ऑफ द मॅचसाठी विचार जर केलं तर यावेळेस आकर्षक शूज मध्ये दिले जात आहेत. एक चांगली स्पर्धा खूप सारं मात्र या दरम्यान मोठं असं आयोजन देखणं असं आयोजन नवीन दादा गवळी यांचं मला खूप सारं चांगलं योगदान लाभलं स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला खूप सारं चांगलं योगदान त्यांनी खूप सारं चांगलं आम्हाला इथं मात्र सहकार्य केला आणि त्याच्यानंतर विचारलं गेलं तर राजेश भोईर आणि त्यांची पूर्णपणे टीम त्यांनी मात्र खूप सारं चांगलं योगदान नेवले क्रिकेट संघाचा असो त्याच्यानंतर विचारलं गेलं तर नेवलेपाड्याचे सर्व ग्रामस्थ असो या सर्वांनी आम्हाला खूप चांगला योगदान मात्र यावेळेस दिलं. अंतिम षटक असेल ऑन साईड लाईव्हमध्ये असा प्रयत्न होता चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाही. अंतिम षटकामध्ये यावेळेस अंतिम 6 चेंडू असतील अंतिम 6 चेंडूमध्ये मध्ये पहिल्या चेंडू यावेळेस जाईल डॉट म्हणजे येणाऱ्या अजून 5 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ करेल आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या म्हणून प्रयत्न असेल का वडापण 11 क्रिकेट संघ वाहल संघाला. 39 धावा पलक्यावरती येतात 6 चेंडूपर्यंत मध्ये लाईन मिस केली यावेळेस फलंदाजाने सातत्यामध्ये लाईन मिस केली इथं फुटवर्कचा अजिबात वापर नाही आहे ऑनसाईडला सातत्याने जागेवर न खेळण्याचा प्रयत्न केला जातो कारण अंतिम षटक आहे यावेळेस गोलंदाज अभिजित मध्ये इथं वापर केला जातोय. अभिजितची मात्र गोलंदाजी इथं खूप चांगली होती. तिसरा चेंडू मात्र यावेळेस पंचांना लाईनचा विचार करावा लागेल पंच यावेळेस निरेश जाधव वंशकडे मात्र यावेळेस विचार करतील. हा चेंडू मात्र खराब आहे स्वीर चेंडू धावसंख्या दरम्यान एकने यावेळेस पुढे जाईल एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून एकने पुढे जाते 4-0. 40 धावा पलक्यावरती इथं येथील षटक क्रमांक विचार केला मार्गस्थ असताना या दरम्यान अंतिम डेट ओव्हर मध्ये अभिजित एक अभिजित ठाकूर आहेत विश्वजित ठाकूरांचे बंधुराज एक चांगले खेळाडू आहेत. त्याच्यानंतर मात्र यावेळेस विचारलं केलं तर इथं या अभिजितचा वापर केला जातोय ओवले संघाच्या माध्यमातून. 40 धावा पलक्यावरती आतापर्यंत येतात 2 चेंडूमध्ये चांगले फेकले तिसरा चेंडू फेकला स्वेर यावेळेस अभिजितने स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतील. पुन्हा एकदा प्रतीक पाटीलचा मात्र या दरम्यान अजून एक लीडिंग जे फलंदाज होतील बाद थोडस आवाज मध्ये तिकडे पोहोचत नाहीये असं मात्र यावेळेस आयोजक आमच्यापर्यंत माहिती सूचना मात्र मला करतायत आवश्यक तुम्ही आवाज द्या थोडासा आवाज कारण का ओमकारचा थोडा आवाज थोडासा मात्र कमीच आहे आधीच जरा जास्तच तुम्ही आवाज थोडासा मात्र आता शार्प करा जास्तच होतोय जरा शार्प करा हॅलो हां ओके तर धावसंख्या इथं पलक्यावरती विचारलं गेलं तर एकूण येते 14 षटक मार्ग असताना 4-0 40 धावा अंतिम षटकामध्ये इथं मात्र अभिजितने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली कारण का ऋषी नाईक झाल्याच्या नंतर इथं थोडासा मात्र बॅकफूटला गेला वडापण 11 वाहल क्रिकेट संघ कारण का इथनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि इथनं ओवली संघाने पहिला सामना जिंकला आहे त्याच्यानंतर मात्र निसटता विजय संपादन केला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस वडापण
क्रिकेट संघ वहाल क्रिकेट संघामध्ये तिथनं यावेळेसच्या दोन्ही संघांचा दोनच दोघांकडनं चांगला क्रिकेट पाहायला भेटेल यावेळेच्या सामन्यामध्ये. शॉर्ट पिच आहे, ऑनसाईडला पुलकांचा प्रयत्न केला, चेंडूमध्ये जास्ती दूर जाणार नाही, चेंडूमध्ये डीपमध्ये जातोय, चेंडू उचलणार फेकणार शेतात, मध्ये फक्त आणि फक्त सिंगल येते. सिंगलने संघाच्या धावसंख्या एकने पुढे जाईल 41 धावा आतापर्यंत येत आहेत. षटक इथं मात्र अंतिम मार्गाचा असताना अभिजितचा इथं अंतिम षटकामध्ये वापर केला जातो. अंतिम षटकामध्ये अभिजितने आतापर्यंत मात्र इम्प्रेस केला, कारण का अंतिम षटक डेड ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येमधचा प्रयत्न असला पाहिजे होता एका बाजूने वहाल क्रिकेट संघाचा, तर मात्र दुसऱ्या बाजूने इथनं गोलंदाजी खूप चांगली होती अभिजितच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा षटक, अंतिम षटक डेड ओव्हरमध्ये. हा चेंडू दरम्यान ज्या वेळेसचा समोरच्या दिशेने येतोय बरोबर आमच्या व्यासपीठासमोर डायरेक्टचा प्रयत्न इथं केला जाईल, तोपर्यंत धावा अजून दोन इकवटल्या जातील. दोन धावाने संघाची धावसंख्या इथं अजून दोनने पुढे जाते. पलक्यावरती डबल इथं धावा येतील 43 धावा पलक्यावरती आतापर्यंत येत आहेत. षटक यावेळेस मार्गाचा असताना विचार केला अंतिम आणि वन टू गो अंतिम चेंडू असेल याच्यामध्ये जरा पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू मात्र यावेळेस शेष आहे. अंतिम चेंडूवरती मोठा फटका येईल का, षटका येईल का, किंवा सौकर हा चेंडू अनसाईडला आतमध्ये केल्यात. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आले, मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालं. तोपर्यंत दुसरी धाव इथनं या विचार जर केला तर कंप्लीट केली जाते, कारण का पंच यावेळेस निलेश जाधव आहेत मेन पंचांच्या मुंगामध्ये. तोपर्यंत मध्ये षटक क्रमांक संपला गेला, षटक संपल्याचा इशारा आहे निलेशकडे, आमच्याकडे निलेश आमच्याकडे येतोय. तोपर्यंत चार षटकामध्ये तब्बल धावसंख्या इथनं बनवू शकला विचार केला तर 45 धावा पलक्यावरती पर्यंत इथनं येत आहेत. त्याची जिंकण्यासाठी 46 धावेची इथनं गरज आहे, म्हणजे या धावसंख्या मी तुम्हाला धावसंख्या एक चांगली धावसंख्या असेल, या धावसंख्येमध्ये मध्ये संघर्ष करू शकेल आणि धावसंख्येमध्ये चांगली नोंद, कारण का मध्यम धावसंख्या कमी नाही जास्त नाही आहे. 45 धावा विचार केला चांगली, मात्र चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला मिळेल, कारण का प्रकाश होतील मात्र ही स्पर्धा आहे. नाईट स्टेडियममध्ये खेळत असताना मात्र आपली लक्ष असेल तेवढं गरजेचं असं चेंडूवरती, तर सामना कशा प्रकारचा असेल, कारण की यापुढील तर नाण्यापैकी झालेलीच आहे. मानेरी विपक्ष सामना असेल चिंचपाडा, तर मानेरी संघ प्रथम यावेळेस क्षेत्ररक्षण करणार आहे. खूप सारे मेहनत घेतली, सामना कसा असेल आणि कशा प्रकारची रणनीती असेल आम्ही मात्र इथं मात्र ब्रेक घेतोय, कारण का आमचा टर्न इथं मात्र कंप्लीट झाला आहे. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा पण एकदा ऐकूया मायक्रोफोन वरती ओमकार शेट्टीला. थँक्यू राहुल. नाशिवंत हा देह सर उद्या भंगून जाईल, काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमूल होईल. दोन शब्द प्रेमाचे घ्यावे सदामुखी, प्रेमाने जिंक्या मगवतील सर्व सुखी. आणि मैदान जिंकण्याचं स्वप्न मनी बागून उरण विभागात न हे संघ मैदानामध्ये दाखल झालेत. अजनबी ओवळे आणि त्या टीमला फाईट करतोय ओढा पण वहाळ. एका बाजूनं ऋषी नाईक तर दुसऱ्या बाजूनं रोहन मुंगाजीचा अजनबी ओवळे संघ. बैसाबलाक पतू टीम आलेला सर्व लाडकेकडे सिकांचं याचसाठी की लाट हास हा क्षण गोड व्हावा आणि याच देही याची डोळा क्रिकेटचा जो देखणा सोळा तुम्ही पाहताय. सुनील क्रिकेट संघ नेवाळीपाडा आयोजित प्रकाश झोतातली नाईट रजनी आणि या स्पर्धेची पहिली रात्र आणि दुसरं पर्व तुमच्या समोर आहे. स्वर्गीय अनंत शेट गवळी स्मृती चषक 2018 पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली ऋषी नाईकच्या ओढापण वहा संघानं. टार्गेट फलकावरती लावलं 46 आणि हे टार्गेट नक्कीच अतिशय चांगलं असेल, कारण मागच्या मॅचमध्ये 5 षटकामध्ये 48 धावा डिफेन्स केल्या होत्या, तो सामना 5 धावेनं जिंकला होता ओढापण वहाळ या संघानं. याचा सुद्धा आवाजून उल्लेख करायला हवा. भालगाव संघाला डॉमिनेट करून पुढे सरकला वहाळ, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मात्रेपाडा क्रिकेट संघाला डॉमिनेट करून पुढे आलाय. या मॅचमध्ये अजनबी ओवळे सलामीची जोडी मैदानावरती येते ॲज अ ओपनर. सलामीसाठी तुम्ही पाहू शकाल अश्विन आणि विद्याधरी जोडी मैदानावरती येते.
ते मोठा गावचे दानशूर दाते टानस क्रिकेट जगतातला ॲज अ पॅकर्स एक सर्वात मोठं नाव, मोठा गावची ओळख आणि खऱ्या अर्थानं वाकण क्रिकेटला ज्यानं टनिश पडल्यावरती पुढे आणला ते राजूशेठ भोईर एक दानशूर दाता त्यांचा सन्मान केला जातो आहे. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार राजेशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह, त्यानंतर आकर्षक मायाची उबदार शाल या गुलाबी थंडीमध्ये दिली जाती आहे, त्यानंतर पुष्पगुच्छ त्यांचं येणारे आयुष्य फुलासारखं प्रफुल्लित आणि प्रसन्नित व्हावं त्यासाठी हा पुष्पगुच्छ दिला जातो आहे आयोजक राजेशदादा भोईर यांच्याकडनं. सन्मानित केलं जातं राजूशेठ भोईर मोठा गाव व्यक्तिमत्वाला. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. ऋषी नाईक टानस क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण पंचांच्या भूमिकेमध्ये व्हाईटचा इशारा देताना ICCचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी लावला जातोय आणि अवांत धावेनं अकाउंट ओपन झालंय अजनबी ओवळे संघाचं. या मॅचमध्ये क्रिकेटचं स्टँडर्ड, या मॅचमध्ये संघर्ष नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ओवापीच होता, फ्रंटफुटला आले, गॅपमध्ये खेळायचं होतं मध्ये गॅप शोधू शकले नाही आहे फलंदाज. एक सिंगल त्या ठिकाणी फक्त मिळेल. संत आणि सावत सुरुवात मैदानावरती करतोय अजनबी ओवळे टीमसाठी. फलंदाज अश्विन असं म्हटलं जातं. संत वाहते इंद्रायणी मध्ये टार्गेट मोठं पार करायचं आहे. शांत बसून चालणं नाही आहे कारण टार्गेट टब्बल 46 आहे. प्रतिषटकामागे 11.50 सरासरी जमवायची आहे ती म्हणजे अजनबी ओवळे संघाला. ओव्हर द विकेट शॉर्ट ऑफ लेंथ होता, मोठा फटका बिग हिट केलाय. नो मॅस अँड लँडर, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा रेषा बाहेर अप्रतिम चौकार. जे चौकार येतोय, आक्षेप घेतला जातोय गोलंदाजावरती. तिसऱ्या पंजांच्या भूमिकेमध्ये लखन जाधव आणि इनॅक्शनमध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि नक्की तो झेल टिपला मिथुन दाबोलकर ना लगेचच यूट्यूबवरती GTCच्या माध्यमातून त्या झेलची लिंक व्हायरल होती आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा किती फायदा आहे, फक्त एका मिनटामध्ये एक चांगला खेळ तुम्हाला पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध करू शकेल. लिडिंग एज कीपरकडनं चूक झाली आहे, बॅकअप लाभतोय. सेकंड अटेम्प्टला झेल कॅरी झाला, बिग विट फलंदाज बाद होतोय ज्यानं मोठा फटका दाखवला होता आणि तो फलंदाज मध्ये बाहेर जाईल. बिग विकेट, पहिला धक्का विद्याधरच्या नावानं अजनबी ओवळे संघाला. थँक्यू डीजे. तसेच आमचे मुकेश कडू यांचं शुभागमन झालंय. मलंग टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांचं शुभागमन झालंय. विनंती असेल आपण यास व्यासपर्यंत आपले स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यस ओंकार महेंद्र धुळे उर्फ माही या नावानं जाणलं जातं बदलापूरमध्ये. स्वागत आहे महेंद्र दादा आपलं. त्यानंतर जर पप्पू धुळे आणि चेतन दादा धुळे या ठिकाणी आले असतील तर मी विनंती करतो या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती केलं जाईल. आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. मोठ्या गावचे दानशूर दाते एक लोकप्रिय व्यक्तिमत्व राजूशेठ भोईर यांच्याकडनं ऐवा झेलसाठी 2000 रुपयाचं कॅशप्राईज असेल लाडक्या प्रेक्षकवर्गाला. ऋषी नाईकला मी तर पहिले यश इन ॲट नंबर 3 फलंदाज येतोय. प्रतीक पाटील अप्रतिम फलंदाज, क्लास कसं असावा, क्रिकेटचं क्रिएशन आणि क्रिकेटचं इम्प्रोमायझेशन सादरीकरण कसं असावं नेहमीच दाखवलंय ओवळे टीमच्या बाजूनं याच प्रतीक पाटीलनं. हा चेंडू चांगला फटका आता ज्याचा उल्लेख केला आणि क्रिकेटमधला एक मादक आणि दुर्मिळ फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवून देतो. एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरनं फेकून दिलाय फलंदाज प्रतीक पाटीलनं सीमा रेषा बाहेर षटकार. टीमची टोटल आता मध्ये 6 पुढे वेगाने सरकेल. फलकावरती धावा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. 12 डिसेंबर 1981 ला जन्म झाला अशा खेळाडूचा ज्यानं भारताला विश्वचषक जिंकून दिला. त्याचा डावा हाताचा क्रीडा रसिकांच्या मनावरती राज्य गाजवणारं ते नाव होतं युवराज सिंग. 6 चेंडूवरती 6 षटकार सुद्धा ते दाखवले होते. फ्लिंटात सोबतच्या वेळी खुन्न झाली, त्यानंतर ठसन कशी सिद्ध करावी हे दाखवून दिलं होतं युवी ना. असे ते षटकार मध्ये डोळ्यासमोर येतात की या स्पर्धेमध्ये सुद्धा तसेच अनेक विक्रम तुम्हाला पाहायला मिळतील. ऋषी तयार होतोय. यावेळी सर्रा बॅटनं खेळले, वाघाची दहाड खोदला पहाड, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
थँक यू डीजे. नक्कीच आमचे तिसरे पंच मैदानात बाहेर येत आहेत. पहिले षटक झाले पूर्ण, बनवायचं होतं 46. नक्कीच मागच्या मॅचमध्ये सुद्धा 15 धावा ऋषी नाईकनं खर्च केल्या होत्या भालगाव टीम समोर. म्हणजे ऋषी नाईकला कुठेतरी मध्ये मार पडतोय, चोप काढला जातो या गोलंदाजाचा, कारण एक मोठं नाव आहे. सातत्यानं चांगली कामगिरी, चांगले दिवस टेनिस क्रिकेटमध्ये दाखवलेत याच ऋषी नाईकनं ओडपण वाहाल संघाला. आणि ओडपण वाहाल संघ यशाच्या उंच शिखरावरती का प्रवास करतोय त्याच्यामध्ये हे गमक होतं. ऋषी नाईकचं नाव मग त्यालाच टार्गेट केलं, टीमला धोका, गोलंदाजाला ठोका हा मनमंत्र वापरला अजनबी ओळीच्या फलंदाजांनी. आणि समीकरण बदलतंय या मॅचमध्ये. आता येणारी चेंडू बाकी असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 18 चेंडू आणि 28 धावेची विजयासाठी अजनबी ओळी संघाला. तर मागची मॅच कोण विसरेल, एक निसट्टा विजय मिळवून दिला होता प्रदीप मुंबईकरनं. ओडपण वहाल संघाला 6 चेंडू 7 धावा रोखल्या होत्या. याच मैदानावरचा तो इतिहास या वहाल टीमच्या नावावरती. त्याच्यात ती वहाल टीम कमबॅक करते का, कारण गरज आहे ब्रेक थ्रूची, गरज आहे प्रतीकला थांबवण्याची, गरज आहे अश्विनला रोक लावण्याची. त्याच्यात ते कार्य कम्प्लीट करतोय का पिंट्या भगत. ओव्हर द विकेट ऑन साईडला अक्रॉस द बॅटनं खेळले मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॅक वस्कुरेला टिपलेला हा सुंदर झेल. आणि हा दुसरा गडी बाद होतोय अजनबी ओळी संघाला लागलेला हा दुसरा धक्का. फलंदाज बाद झालाय अश्विन. अतिशय चांगलं संगीत येत आहे. मागच्या षटमध्ये तो टिपलेला झेल मिथुन दापोलकरनं खूप चांगला होता. स्वतः हवेमध्ये फ्लाय झाले, जीवाची पर्वा न करताना टिपलेला तो झेल खूप काही सांगून गेला. तब्बल 6 धावा वाचवल्या. आणि जेव्हा असं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं तेव्हा नक्कीच एक वाक्य डोळ्यासमोर येतं, ही लव्ह इज विक्टोरी मोर दॅन इज लाईफ. म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा त्यांना जिंकणं महत्त्वाचं असतं. तेच खेळाडू क्रिकेटमध्ये नेहमी 100% कमिटमेंट देत असतात. आणि यावेळी सुद्धा एक चांगला झेल टिपला जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फलंदाज बाद झालेत. सलामीची जोडी अश्विन आणि विद्याधर. आता प्रतीक पाटील आणि रोहन मुंगाजी वॉट आपल्या अफाट ताकद, अफाट सामर्थ्य, अफाट गुप्ता चुंठासून भरली आहे फलंदाज रोहन मुंगाजीमध्ये. आणि आता समीकरण मैदानावरती पाहायला मिळते 17 चेंडू आणि 28 धावेची गरज. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, लाईन मिस करतोय. पावरप्लेमध्ये ज्यावेळी जास्त धावा येतात त्यावेळी येणाऱ्या गोलंदाजाला कमबॅक करून द्यायचं असतं. जे प्रेशर आलेलं असतं ते प्रेशर जर तुम्हाला रिलीव्ह करायचं असेल तर त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागते. आणि त्याचं एक वाजवी षटक हाताळत असताना ब्रेक थ्रू मिळवून देतोय पिंट्या भगत. हा चेंडू अतिशय चांगला होता, आठवण करून दिली या चेंडूनं ए आर अश्विनची. कारण अशाच प्रकारचा नॅशनल आउटब्रेक तुम्ही पाहत असता, लाऊडली अपील झालं ऋषी नाईककडनं. मग हा चेंडू खूप चांगला होता, आउटसाईड द ऑबस्टम्प लाईन होती, पडल्यानंतर काहीसा नॅचरल चेंडू स्विंग झाला. आणि ज्यावेळी तुम्ही ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असता आणि तुमच्याकडे गती असेल त्यावेळी असं चेंडूला आतमध्ये आणणं खूप कठीण असतं. आणि तेच कार्य मग दाखवून देतं की माझ्याकडे किती कुवत आहे, माझ्याकडे किती व्हेरिएशन आहे आणि किती फलंदाजांना रोखू शकतो आहे हे दाखवत असताना तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज पिंट्या भगतला गरज आहे त्यामध्ये मोठ्या फटक्यांची. येणारे चेंडू 16 जिंकणं 15 आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. हा चेंडू चांगला फटका, तेवढा चांगला झेल, शॉर्ट पॉइंटला टिपलाय, आठवण करून देतो जॉन्टी रॉडशी जो साऊथ आफ्रिकेचा एक चांगला क्षेत्ररक्षक होता. आणि यावेळी सुद्धा चांगला झेल टिपला जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. आणि तिसरा धक्का लागलाय अजनबी ओवळे संघाला. थँक यू डीजे. आणि या ठिकाणी शुभागमन झालंय वसंत जाधव, किरण जाधव आणि विश्वास जाधव या त्रिमूर्तीचं, ज्यांच्या माध्यमातनं सर्वात मोठं दान म्हणजे पाणी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मिळालं, की ज्यांनी आयोजकांसाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहे. की व्यासपीठाच्या मागे तुम्ही बरोबर पाहू शकाल महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळती आहे. घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठी माणसाशिवाय पर्याय नाही आहे या महाराष्ट्राच्या मातीला. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये ज्या राजांनी लिहिला, जगातला एकच असा राजा होता ज्याच्या दरबारामध्ये कधीच स्त्री नाचली नाही, कारण परस्त्रीला माते सन्मान दर्जा देणं ही शिकवण होती छत्रपती शिवरायांची. आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून
ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीय. स्वर्गीय अनंत शेट गवळी स्मृती चषक 2018 अतिशय दर्जेदार आणि लोकप्रिय आयोजन आणि तेवढा चांगला रफ अँड टफ नेट टू नेट सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली फाईट आणि चांगलं कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतं. फुल टॉस आहे, फ्रंट फुटला आले, गॅपमध्ये खेळ, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जातोय, डीप कव्हर, सीमा रेषा बाहेर, क्लास फटका आणि या शॉटवरती मिळतील 4 धावा ओवळे संघाला. डीजे अतिशय चांगलं संगीत होता. मी मराठी माणसाला स्फूर्ती देणार हे गीत. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरी तू नाद गुंजला महाराष्ट्र माझा. ऑन साईडला आडवा बॅटनं मोठा फटका दाखवायचा होता, मात्र यावेळी चांगला कमबॅक केला. मागचा चेंडू ओव्हर पिच होता, एक्स्ट्रा कव्हर कव्हरमधनं गॅपमध्ये खेळले, 4 धावा मिळाल्या. निलेश जाधव यांचा इशारा येतोय षटकमध्ये, डॉट बॉलच्या मदतीनं कम्प्लीट झालंय. आफ्टर 2 ओव्हर्स टीमची टोटल फलक्यावरती लागली आहे 24. समीकरण उरते येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही संघर्ष खूप मोठा करायचा आहे, कारण येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायचे होते विजयासाठी 22 धावा अजनबी ओवळे संघाला. डीजे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. राजू शेट भोईर मोठा गावांच्याकडनं 2000 रुपयाचा ऐवा जेलसाठी कॅश प्राईज आहे. तसंच व्यासपीठावरती शुभागमन झालं आहे. राजू भोईर यांच्या समवेत रिची मात्रे वटपल्या एक काळ मी म्हणे गाजवला. देसाई संघानं ठाणे रायगड भिवंडी कर्जत असेल दबदबा होता सुखदेव काकांच्या प्रमोद मात्रे यांच्या रिची मात्रेच्या देसाई संघाचा, आणि आजही ते सातत्य टिकवलं जातं. अनेक चांगले प्लेयर्स तुम्ही पाहिले असेल, हितेश असेल, प्रवीण असेल, राम पाटील असेल, नितीन पाटील असेल, मोरेश पाटील असेल, असे काही चांगले चांगले फलंदाज नेहमी तुम्ही पाहत असतात देसाईमध्ये. मतलब 12 चेंडू आणि बनवायच्या 22 धावा आणि निवाळीपाडाच्या मैदानावरती इतिहास रचून सुपर एटमध्ये क्वालिफाय होईल अजनबी ओवळे. या मॅचमध्ये धावा डिफेन्स करून जो संघर्ष मोठा झाला आहे तो संघर्ष पार करून विजयाचा आनंद या ठिकाणी स्वीकारेल ऋषी नाईकच्या नेतृत्वाखाली ओढापून वहाळ. 12 चेंडू 22 धावा, 10 धावेचं अंतर कुठे थोडंसं जास्त आहे आणि हे अंतर कमी करायचं असेल तर मग हवाई हल्ला चढवावा लागेल, टीमला धोका, गोलंदाजाला ठोका हा मनमंत्र वापरावा लागेल फलंदाजांना. रिव्हर्स अटेम्प्ट करतायत, लाईन मिस केली, गुडलेन स्पॉटवरनं चेंडू थोडासा बाउन्स झालाय आणि यावेळी मात्र हा चेंडू जातोय निर्धाव. येणारा प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढेल, मॅचमध्ये थोडीशी ठसन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचाची मागणी पुन्हा एकदा केली जाती आहे, कारण उरण विभागातले दोन्ही संघ आहेत, अनेक वेळा समोरसमोर आले, प्रत्येकाचा प्लस अँड मायनस पॉईंट अप अँड डाऊन्स मॅच कुठे होईल, चढाव आणि उतार कुठे येऊ शकेल, कोणाचा कुठे विकनेस आहे, नाही ज्या सर्व गोष्टी माहिती आहेत. म्हणजे एका बाजूनं हार नाही आहे मंजूर ओढपण वहा संघाला, तर जिंकणे जरूर अजनबी ओवळे संघाला. जबरदस्त संघर्ष, प्रेक्षकांना मध्ये मोठी पर्वणी या मॅचमध्ये मिळती आहे. उरण तालुक्याचं स्टँडर्ड, रायगडचं स्टँडर्ड या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल क्रिकेटच्या माध्यमातून. हा चेंडू अतिशय सुरेखे कुठेतरी या षटकामध्ये मॅच वेगळ्या वळणावरती आणायचं आहे. जे चित्र कुठेतरी थोडंसं विचित्र झालं होतं वहाळसाठी ते बदलवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे गोलंदाजी करताना आकाश घरतकडनं. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आकाश आले, त्यावेळी सुद्धा उल्लेख केला होता, आकाशचे नाव डोळ्यासमोर आलं की लगेचच आठवण होते रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरची. या सीझनला रायगड संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाज तयार, हा चेंडू अनदर डॉट बॉल, फलंदाजाला अक्षरशः नाचवलं जात आहे. नक्कीच आकाशच्या नावाबद्दल आपण चर्चा करत होतो. या सीझनला महाराष्ट्राची सर्वात मोठी टेनिस बॉल जगताची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अर्धशतक झळकावलं होतं जय अंबिका टोंडेच्या बाजूनं आकाश तारे करणं. हा चेंडू सर बॅटने खेळले बॅक टू बॉल, ऑफ फिल्डर नाही आहे, जोपर्यंत लंगफचा फिल्डर येऊन वन बाउन्स चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. मग सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे, बिना हवा से क्या फूल केलेंगे
जब तक बारिश ना और इक्के दुके से क्या मुकाबला जीत पाएगी या अजनबी ओवले टीम जब तक छक्के और चौके ना हो म्हणजे षटकार चौकारांची नित्यांत गरज अजनबी ओवले संघाला स्वप्न पाहिले रोहन मुंगाजीनं विजयाचं ते स्वप्न सत्यामध्ये साकारेल का कारण ज्यावेळी रोहन आले त्यावेळी उल्लेख केला होता रोहनचा की ताकद आहे सामर्थ्य आहे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे म्हणजे ते सामर्थ्य दाखवताना कुठेतरी काळ्याच्या पडद्यामागे ढकललं गोलंदाज आकाश घरत ना रोहन मुंगाजीला चार चेंडूचा सामना केला फक्त एक धाव आतापर्यंत बनवली आहे गोलंदाज आकाश समोर फलंदाज रोहन मुंगाजीनं विशाल गायकवाड स्ट्राइकरवरती ओवापीचा मोठा फटका फेकून दिलाय अजनबी ओवळे गावाचा ब्रँड चेंडूवरती चिपकलाय आणि चेंडू काऊ कॉर्नरमधून फरार झालाय सीमा रेषा बाहेर कणकणीत षटकार थँक यू डीजे नाही की जे पी जे अब्दुल कलाम यांचं एक वाक्य मला आठवतं होप बट नेवर एक्सपेक्ट लुक फॉरवर्ड बट नेवर वेट आयुष्य कधी पुढे निघून जाईल हे कधी कळत नसतं आणि हेच माहिती होतं फलंदाजाला टार्गेट पुढे जात आहे आणि ते कमबॅक करून दिलं या षटकारांना अजून एक चांगला फटका मध्ये यावेळी उंची जास्त अंतर कमी फिल्डर चेंडू खाली आणि फलंदाज बाद चौथा गडी बाद होतोय अजनबी ओवळे संघाचा आणि त्याचबरोबर षटक सुद्धा कंप्लीट झालंय टीमची टोटल फलकावरती लागली आहे 31 बनवायचे होत्या 46 म्हणजे येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 15 धावेचं लक्ष कंप्लीट करायचं ओवळे संघाला की 6 चेंडू आणि 15 धावा आणि 14 धावा जर आल्या तर मॅच सुपर ओव्हरमध्ये आहे आज स्पर्धेची पहिली रात्र आहे आणि जर क्रिकेटचा खऱ्या अर्थानं विचार केला तर 1598 साऊथ आफ्रिकेच्या जंगलात क्रिकेट सुरू झाला असं म्हटलं जातं म्हणजे ओडीआय क्रिकेटची पहिली मॅच झाली होती January 1971 ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड असा तो सामना सुरू झाला म्हणजे टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर 1960 टेनिस क्रिकेटच्या जगताला सुरुवात झाली त्यावेळी डावाडावाचा खेळ असायचा त्यानंतर मग 80 षटकं त्यानंतर 60 षटकं आणि टेनिसचं स्टँडर्ड अलीकडच्या काळात एवढं उंचावलं आहे की 5 ते 6 षटकांचे सामने असतात मग तब्बल कॅश प्राईज 2-2 लाखाचं तुम्हाला पाहायला मिळतं आणि ही सुद्धा तेवढी स्टँडर्ड दाखवणारी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीय स्वर्गीय अनंत शेट गवळी स्मृती चषक 2018 राजेश दादा भोईर त्यानंतर योगेश जाधव पवन जाधव रुपेश जाधव यांनी केलेली मेहनत त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज म्हणजे सत्यामध्ये उतरलं आहे कारण टेनिस क्रिकेट जगतातले 8 मोठे संघ नक्कीच आज तुम्ही पाहताय गोलंदाज तयार होतोय 6 चेंडू 15 धावा भविष्य सोपवलं आहे प्रदीप मुंबईकर कोण विसरेल प्रदीपला मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 7 रोखायच्या होत्या त्यावेळी वाईडनं सुरुवात केली आणि आताही वाईडनं सुरुवात केली म्हणजे कुठेतरी मॅचचं चित्र तेच पाहायला मिळेल का की यावेळी माझं स्वप्न कुठेतरी धुळीला मिळवलं जाईल प्रदीप मुंबईकरचं कारण एक पार्ट टाईम बॉलर आहे सांगितलं होतं प्रदीपना मग ते आता कॉन्फिडन्स नक्कीच उंचावला असेल प्रदीप मुंबईकरचा कारण मागचा एक अतिशय चांगला सामना जिंकून दिला होता याच बॉलरनं फुल टॉस आहे रिव्हर्स अटेम्प्ट करत होते हाईट फॅक्टर नक्कीच त्या ठिकाणी पाहिला जातोय आमच्या पंचांकडनं मग आता मिसफिल्ड इज देअर चुका झालेत आणि जोपर्यंत रिकव्हरेशन होईल तोपर्यंत पंचांचा इशारा यस इट इज नो बॉल म्हणजे 1+ तब्बल 2 म्हणजे 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील पहिला बॉलला वाईट त्यानंतर आला नो बॉल म्हणजे दडपण कुठेतरी जाणवतंय येणारे चेंडू आता बाकी राहतात 6 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि फक्त आणि फक्त 11 धावेची गरज या 4 धावा ज्या बेनिफिट आल्या एक्स्ट्राच्या माध्यमातनं त्या खूप उपयुक्त ठरतील मग 6 चेंडू 11 धावा अजूनही काही बिघडलं नाही आहे मंजिले उन्हीको मिलती आहे जिनके सपनों में जान होती है पंको से कुछ नहीं होता दोस्तो हौसलो से उडान होती है ते इरादे दाखवावे लागतील एका बाजूनं फलंदाज तर गोलंदाजाला हा चेंडू वेगानं टाकला वेगाचं उत्तर वेगानं दिलं रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आठवण करून देतो केविन पीटरसनची चेंडू जातो सीमा रेषा बाहेर फेकून दिलाय षटकारासाठी
विजय, पाच चेंडू, पाच धावा, एकदा टाळ्या उद्या फलंदाज विशाल साडी, सॉरी परम मात्रे साडी, इनेट नंबर सिक्स चा फलंदाज षटकारांना सुरुवात करतोय. यावेळी लाईन कुठेतरी चांगली आहे, लाउडली अपील झालाय, यस इट इज आउट, यू मिस ॲट डेफिनेटली हिट, दांडीकुल झाली, एल ई डी बेल्ट चमकली, म्हणजे फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच बाद झालाय. सहाव्या क्रमांकाचा आलेला परम म्हात्रे. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या चार चेंडूमध्ये जमवायच्यात पाच धावा. मागच्या मॅचमध्ये सहा चेंडू सात धावेची मॅच पाच धावेनं जिंकून दिली होती, म्हणजे टार्गेट कुठेतरी छोटं येईल. त्यावेळी स्वाभिमानावरती झालेला आघात आता सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज प्रदीप मुंबईकरला. नक्कीच उडा पण वहाचे समर्थक कुठेतरी शांत झाले असतील, कारण काळीच धडधडाचं थोडंसं थांबलंय, कारण क्रिकेटचा क्रेज खूप मोठा आहे. अतिशय मनापासून खेळलं जाणार हे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे जीव की प्राण, क्रिकेट म्हणजे पॅशन, आणि तोच क्रिकेटचा एक दर्जेदार संघर्ष. वहाळ वर्सेस अजनबी ओवळे, अनदर डॉट बॉल. माझ्याकडे अजूनही सामर्थ्य आहे, माझा आत्मविश्वास अजून मी गमावला नाही आहे. आय एम पॉसिबलमध्ये दडलेला असतो की मी हे शक्य करू शकतो आहे आणि आय कॅन डू. नक्कीच ती वृत्तिमत्ता दाखवून दिली जाते प्रदीप मुंबईकरकडनं. सुरुवात खराब झाली, मात्र त्यानंतर कम बॅक केलाय. चेंडू उरतात तीन आणि जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि बनवायच्यात पाच धावा विजयासाठी ओवळे क्रिकेट संघाला. ओव्हर द विकेट हा चेंडू प्रदीपचा. यावेळी मात्र लाईन कुठेतरी मिस केली आहे, धाव घेण्याचं मानस दाखवलंय. यस यावेळी धाव झाली एक कम्प्लीट. फलंदाज जरी बीट झाले असले, निलेश जाधव पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय, एक धाव या ठिकाणी येईल. एकदा टायनचा गजर उद्या या मॅचसाठी. दोन चेंडू आणि चार धावा, म्हणजे वहा संघ जेव्हा सर्व काही गमावण्यासाठी येईल त्यावेळी मात्र सज्ज होतो पुन्हा एकदा त्या संकटांना बाहेर पडण्यासाठी. ही जी नौका किनारी फसली आहे, या नौकेला सावरेल का या मॅचमध्ये प्रदीप मुंबईकर. येणारे चेंडू बाकी आहेत दोन आणि जिंकण्यासाठी चार धावा. आणि जर या ठिकाणी निर्णय पंचांकडनं आला तर मग आता नक्कीच बदलाव आम्ही तुमच्या समोर आणू. आता वेट करावा लागेल, कारण पंच म्हणजे क्रिकेटमधली न्याय देवता. मग तर पंचांचं भाग्यसुद्धा तेवढं चांगलं असतं, खूप जवळून त्यांना मग क्रिकेट पाहायला मिळतं. एवढे सारे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर मॅच एन्जॉय करतायत. प्रेक्षक वर्ग सज्ज झालाय सुपर ओव्हरसाठी, आयोजक सज्ज झालेत सुपर ओव्हरसाठी, आम्ही सुद्धा सज्ज होत सुपर ओव्हर पाहण्यासाठी. मध्ये सुपर ओव्हर मान्य नाही आहे अजनबी ओवळे. तर एका बाजूनं ओरडा पण वहा संघाला. दोन चेंडू चार धावा, व्हॉट अ मॅच. एकदा टायनचा गजर होत्या प्रेक्षक वर्ग या मॅचसाठी, कारण एका बाजूनं डावपणाला लागलाय ओवळे संघाचा, तर दुसऱ्या बाजूनं डू अ डाय, जिंकू किंवा मरू. मग हा सामना कुठेतरी जिंकू ही सुद्धा अपेक्षा आता निर्माण झाली आहे प्रदीप मुंबईकरच्या या षटकामध्ये. ओरडा पण वहाळ क्रिकेट संघाला जास्त वेग येत आहे, लक्ष असू द्या. आणि बाहेरून आवाज द्यायचा नाही आहे ओवळे टीमचे कॅप्टन. नक्कीच वाईटची चर्चा करतायत जर आयोजकांना त्या ठिकाणी. आणि वाईट बॉल, पंचाचा निर्णय नक्कीच या ठिकाणी येतोय. नक्कीच चर्चा करतायत त्या ठिकाणी आमचे दोन्ही पंच. आणि त्यानंतर मात्र हा निर्णय येतोय वाईट बॉल. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन आणि तो निर्णय मात्र एक्सेप्ट करावाच लागेल. म्हणजे एक धाव फलकावधी एक्स्ट्रा येईल आणि एक चेंडू मायनस होईल. एका चेंडूची किंमत खूप महत्त्वाची होती. आता चेंडू उरतील तीन आणि जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि तीन धावेची गरज आहे. फार समीकरण दोन चेंडू आणि होतं चारचं, ते समीकरण लगेच सोपं झालं. तीन चेंडू आणि आता मात्र तीन धावेची गरज असेल विजयासाठी ओवळे संघायला. मग आता मॅच अजूनही संपली नाही आहे, कारण मी अजून थांबलो नाही आहे.
हे दाखवण्याचा प्रयत्न आहे प्रदीपचा. मग यावेळी मिसफील्ड, मॅच इज ओपन, तिसरा धावीचा प्रयत्न आणि विजयाची धाव कंप्लीट करता करता कुठेतरी मात्र फलंदाज बाद झालाय. म्हणजे येणारे चेंडू बाकी असतील दोन आणि आता जिंकण्यासाठी एका धावेची गरज. आता मात्र सर्व काही गमावलंय मी म्हणजे वहाळ संघानं. फक्त जर येणारे चेंडू दोन्ही निर्धाव आले तर मात्र मॅच सुपर ओव्हरमध्ये येईल आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करेल ऋषी नाईकचा वहाळ संघ. आधीच उल्लेख केला दोन्ही संघ उरण तालुक्यातले, स्वराज्याची राजधानी रायगडमधले दोन संघ तुम्ही पाहताय आणि दोन्ही संघांना उणी दुनी प्लस अँड मायनस पॉईंट माहिती आहेत. आणि तेच झालं शेवटच्या बॉलपर्यंत हा संघर्ष लाडक्या क्रीडरसिकांना पाहायला मिळतोय. मग ते ज्या अपेक्षा होत्या रोहन मुंगाजीकडनं, अश्विनकडनं, विद्याधरकडनं, त्या अपेक्षा कम्प्लीट झाल्या नाही आहेत. म्हणजे ज्या एक्स्ट्रा धाव आल्या त्याच धावा बेनिफिट देऊन गेल्या मी म्हणेल या अजनबी ओवळे संघाला. दोन चेंडू एका धावेची गरज. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल अटॅकिंग सजवलंय. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता शॉर्ट बॅकफूट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक सिलिप पॉईंटला स्वतः संघाने ऋषी नाईक, एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय शॉर्ट कव्हर, एक डीप मध्ये मिड ऑफ आहे ऑन साईडला शॉर्ट सिलिप पॉईंट, एक शॉर्ट मिड ऑन, एक शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेग आणि यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. एका धावेची किंमत किती आहे निघे जाऊन विचारा त्या फलंदाजाला ज्याला घाम उडला असेल एक धाव बनवताना. हा चेंडू फुल टॉस, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, डायरेक्ट येतोय आणि ही धाव मध्ये झाली एक कम्प्लीट. गरज होती का फलंदाज बाद झाले, सॉरी पंचांचा इशारा थोडासा लेट आला. तेरा क्या होगा कालिया, मैंने आपका नमक खाया सरदार, अब गोली खा. थैंक यू डीजे. नक्कीच फायनल डिसिजन आम्हाला सांगायचं आहे. नक्कीच दोन मिनिटं थांबा. नक्कीच निरंजन सावंत आहेत तडिकेचं, जय पवार या ठिकाणी आमचे ऑफिशियल पंच असतील तर मी विनंती करतो जय पवार यांना जा पण मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आमचे दोन्ही पंच त्यानंतर थर्ड अंपायर त्या ठिकाणी डिस्कस करतील. आवाज देऊ नका मित्रा एक मिनटं. नक्कीच तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जातील. जय पवार जायचं आहे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. निरंजन सावंत त्यानंतर निलेश जाधव त्या ठिकाणी आहेत. दोन चेंडू आणि एका धावेची गरज होती अशा क्षणाला मात्र निर्णय अंतिम टप्प्यामध्ये येतो आहे. जिंकणार कोण आणि हारणार कोण आता मात्र ही चर्चा प्रेक्षकांमध्ये होती आहे. सामना सोडण्यास तयार नाही आहे वहाळ संघ, तर जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे अजनबी ओवळे संघ. मात्र आपल्याला वेट करावा लागेल पंचांच्या निर्णयाचा. अंपायर डिसिजन जो येईल तो मात्र ॲक्सेप्ट करावा लागेल. नक्कीच आम्ही वाट पाहतोय पंचांच्या निर्णयाची. फायनल डिसिजन येईपर्यंत मध्ये काय झगदगेल नक्कीच एक मिनटामध्ये. नक्कीच जर तुम्ही स्वप्न पाहिलं तुम्ही चंद्रावर जाऊन येऊ शकता, तसंच काही आहे. एक मिनटामध्ये ही मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांना या मैदानाकडे खेचून आणेल. कारण तशाच प्रकारचा हा सामना आणि हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो आहे. पंचांना विनंती असेल जर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर टेक्नॉलॉजीचा फायदा तुम्ही घेऊ शकताय. की जी टी सी या ठिकाणी सज्ज झाली आहे. स्थळ अंपायर कॉल तुम्ही करू शकता.
द फायनल डिसिजन आम्ही वाट पाहतोय आणि पंचांना सुद्धा विनंती असेल. प्रकाश जोतली क्रीडा स्पर्धा तब्बल 10 मिनिटांसाठी 3500 रुपयाचं डिझेल लागतं, याचासुद्धा थोडासा विचार करा. एक एक मिनटं खूप महत्त्वाचं आहे कारण स्पर्धा खूप मोठी आहे आणि लवकर निर्णय कळवायचा दोन्ही पंचांनी, इट इज आउट की नॉट आउट. हे तिसरे पंच मदतनं बाहेर येत आहेत. आयोजक सुद्धा आता सज्ज झालेत निर्णयाची वाट पाहण्यासाठी. स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार राजेशदादा भोईर निकीस त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल, पाहतात की एक्झॅक्टली काय घडलंय. निकीस थर्ड अंपायरची मागणी केली जातीय त्यामध्ये जी टी सी सज्ज झालेत आमचे प्रथमेश त्या ठिकाणी. कोण हरणार कोण जिंकणार त्यामध्ये शैलेश वर्दी निकीस, ते सर्व गोष्टी डिपेंड आहेत. चला जास्त गर्दी करू नका. चला मानेरा संघाचे प्लेयर्स बाईक मिळाली अजूनही चेहऱ्यावरती ती स्माईल आहे ॲक्टिवा 4G ची प्रवीण जोशीच्या चेहऱ्यावरती. आजसुद्धा ॲव्हेंजर आहे प्रवीण, लक्ष नक्कीच असेल मानेरा टीमचं. मग त्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे थर्ड अंपायर केड्या काजाची धगधग पुढे जाती आहे यावेळी. तिसरे पंच राजू दादा थांबायचं, तिसरे पंच जात आहेत त्या ठिकाणी. आणि राज पाटील म्हणजे ते सुद्धा ही स्पर्धा ही मुवमेंट एन्जॉय करतात. सचिन पाटील राज नेहमी सोबतच असतात, जे एक नेजेवरून बिलॉंग करतो एक काटाई, त्यांचासुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. मग ते या मॅचमध्ये एक्झॅक्टली काय घडतं आहे हे पाहायचं आहे लाडक्या प्रेक्षकांना. दोन चेंडू गरजेची होती एक धाव, आणि ही धाव कम्प्लीट झाली तर मग आता विजयाचा आनंद साजरा करू शकेल अजनबी ओवळे. आणि जर या ठिकाणी धाव इनकम्प्लीट असली, यस विजयी होतोय अजनबी ओवळे संघ. तिसऱ्या फेरीमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अजनबी ओवळे संघाला आणि या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं त्याबद्दल हार्दिक आभार ओडापण वाहाल संघाचं. लाईनअप करायचं आहे, दोन्ही टीमना लाईनअप करूनच मग त्याच्या बाहेर जायचं. ऋषी नाईक लक्ष असू द्या आणि यानंतर मॅच तुमच्या समोर मी घेऊन येऊ. मानेरा आणि त्या टीमला फाईट करेल चिंचपाडा संघ. त्यानंतर मात्र महेंद्र धुळेचा जोवेली सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये बऱ्याच दिवसानंतर आज पाहायला मिळेल. लाईनअप करायचं ऋषी नाईक. Let us sing.